नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. भीमा कोरेगाव दंगली दरम्यान दलितांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घ्यावेत. भीमा कोरेगाव अत्याचार विरोधी कृती समितीची मागणी. विश्रांतवाडी पोलिसांनी वाढदिवसाचा केक तलवारीने कापणाऱ्या दोन भाईंना घेतलं ताब्यात. संभाजी ब्रिगेड लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढणार स्वबळावर. आणि कर्णमधील विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची समाज कल्याण आयुक्तांसोबत बैठक. आता बातम्या सविस्तराने. भीमा कोरेगाव दंगलीनंतर महाराष्ट्र बंदच्या दरम्यान झालेली आंदोलने, त्यामध्ये जे दलितांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते विनाट मागे घ्यावे याकरता पुण्यात भीमा कोरेगाव अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. 1 जानेवारी 2018 दरम्यान भीमा कोरेगावची दंगल झाली, त्यानंतर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. परंतु या बंद दरम्यान जे दलित तरुणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले ते राजकीय स्वरूपाचे आहेत, त्यामुळे ते सर्व गुन्हे विनाअट मागे घ्यावेत अशी मागणी भीमा कोरेगाव अत्याचार विरोधी कृती समितीने केली आहे. 2 आणि 3 जानेवारी 2018 या दिवशी जे महाराष्ट्रभर बंद पाळला गेला, 1 जानेवारी 2018 भीमा कोरेगाव येथे या ठिकाणी जे दलितांवर हल्ले झाले त्याच्या संदर्भात 2 आणि 3 जानेवारी 2018 जो महाराष्ट्रभर बंद पाळला गेला त्या बंदच्या दरम्यान दलितांवरती गुन्हे दाखल झाले, ते गुन्हे विनाअट मागे घ्यावेत याच्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी वाढदिवसाचा केक तलवारीने कापणाऱ्या दोन भाईंना तलवारीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. या भाईंना न्यायालयाने अशा वाढदिवसाची भेट देऊन थेट कारागृहात रवानगी केली आहे. रोहित दीपक ठोंबरे आणि नितेश बाळासाहेब सरोदे या दोघांना पेट्रोलिंग दरम्यान विश्रांतवाडी पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेतलंय. संभाजी ब्रिगेड येत्या लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार असून लवकरच लोकसभेची पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड कडून देण्यात आली आहे. नाही, आमची भूमिका अशी आहे की केवळ मराठाच नाही तर धनगर आरक्षण आहे, मुस्लिम आरक्षण आहे, मराठा आरक्षण आहे, जे जे वंचित घटक आहेत आणि राज्य मागासवर्गीय आयोग आहे, केंद्र मागासवर्गीय आयोग आहे, कायदेशीर जे होत आहे ते व्हावं ही आमची भूमिका आहे. जे नियमात बसतं भारतीय संविधानात आहे ते व्हावं ही आमची भूमिका आहे. कर्णमधील विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी समाज कल्याण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत होते. या विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेतून शिक्षण मिळावे, नोकरीत संधी मिळावी इत्यादी प्रमुख मागण्या या विद्यार्थ्यांच्या होत्या. आज सकाळी दिलीप कांबळे यांची समाज कल्याण आयुक्तांसोबत बैठक पार पडली आहे. दुपारी अधिवेशनात या आंदोलनासंदर्भात निर्णय झाल्यानंतर कांबळे यांनी निर्णय विद्यार्थ्यांना वाचून दाखवलाय, तसेच आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. 28 तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत जो निर्णय होईल त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येईल असं विद्यार्थ्यांकडनं सांगण्यात आलंय. विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या कोणत्या मान्य झाल्यात ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राज्यातील 5 विभागात मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी उच्च महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. नाशिक लातूरमध्ये महाविद्यालय सुरू करणार असल्याची माहिती मिळतीय. सामान्य शासकीय शाळांमध्ये सांकेतिक तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येईल. शासकीय नोकरीसाठी कर्णबधीर उमेदवार पात्र ठरल्यास त्याला संधी देण्यात येईल. तज्ज्ञांनी मान्यता दिल्यास कर्णबधीर विद्यार्थ्यांना वाहन परवाना सुद्धा देण्यात येणार आहे. आणि शासकीय नोकरीत मुकबधीर प्रवर्गातून नियुक्ती झालेल्या उमेदवाराची बेहरा तपासणी करण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत परिपत्रक 8 दिवसाच्या आत निगर्मित करण्यात येणार आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासविषयक कामे करण्यासाठी सुमारे 14,74,004 रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची विशेष सभा पार पडली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडील पर्यावरण मनपातर्फे नव्याने बांधण्यात येणाऱ्या जिजामाता पिंपरी आकुर्डी माळुसकर कॉलनी
इत्यादी रुग्णालयांसाठी ATF येणाऱ्या सुमारे 3,89,75,000 रुपयांच्या खर्चास ई क्षेत्रीय कार्यालयामार्फत भोसरी स्पर्धा परीक्षा केंद्राकरता पुस्तक खरेदी कामी येणाऱ्या सुमारे 47,000 रुपयांच्या खर्चास महापालिकेच्या श्री भैरवनाथ सार्वजनिक वाचनालय भोसरीकरता पुस्तक खरेदी कामी येणाऱ्या सुमारे 1,25,000 रुपयांच्या खर्चास स्थायी समितीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. अशा एकूण 14,76,04,000 रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीला खायला अन्न मिळावं तसंच कोणीही अन्नापासून वंचित राहू नये म्हणून पुण्यात रोटी डे साजरा करण्याची संकल्पना सुरू करण्यात आली आहे. अमित कल्याणकर या मराठी अभिनेत्याने पुण्यात पहिल्यांदा रोटी डे साजरा करण्याची संकल्पना राबवली आहे. गेल्या 1-2 वर्षापासून 1 मार्चला रोटी डेला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. मात्र या रोटी डे उपक्रमाबद्दल लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण व्हावी, लोकांनी रोटी डे देशभरात उत्साह साजरा करावा म्हणून आज पुण्यातील मराठी अभिनेत्यांनीही एक रॅली आयोजित केली आहे. यावेळी हातात फलक घेऊन मराठी अभिनेत्यांनी रोटी डे उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन पुणेकरांना केलंय. आवाहन आहे प्रत्येकाला की आपण सगळे मिळून अन्नदान करूया, सगळे मिळून सामाजिक संस्थांना धान्यदान करूया, जे गरजू आहेत बेसिकली, ज्यांना एक वेळचंही अन्न मिळत नाही अशा लोकांना आपण स्वतः आपल्या घरातला घासातला घास, आपण जे जेवण बनवतो त्यातला थोडासा भाग आपण कुठल्याही गरजूला, मग तो माणूस असो किंवा प्राणी असो किंवा पशु असो किंवा पक्षी असो, कोणालाही जाऊन देऊया, स्वतः जाऊन देऊया कुठल्याही मध्यस्थी न ठेवता. आणि हे जे गिव्हेंटेक आहे हे सगळं अन्नदान करण्याचं, तो अनुभव घेऊया, ते समाधान वाटूया, स्वतःही मिळवूया. राष्ट्रपती शौर्य पदक सन्मानित वीर जवान प्रसाद बाजीराव थोरात यांची ड्युटीवर असताना निधन झाले. त्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी भावपूर्ण निरोप दिलाय. 2005 साली त्यांनी पुणे येथे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलामध्ये सुरुवात केली. 14 वर्ष सेवा केली असून आसाम, बिहार, पुणे, मुंबई, ओरिसा, चेन्नई, हैदराबाद येथे सेवा केली असून आसाममध्ये उल्फा आतंकवाद्यांसोबत केलेल्या कामगिरीबद्दल राष्ट्रपती शौर्य पदकाने प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला होता. 1.5 महिना ते शुश्रषा हॉस्पिटल शासकीय येथे दाखल होते. पहाटे त्यांचं 4 वाजता आज निधन झालंय. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलातर्फे आणि मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली आहे. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. भारत माता की जय, वंदे मातरमने चांडोली परिसर दुमदुमून गेला होता. त्यांच्या मागे भाऊ गोरक्ष, पत्नी सारिका, आई शारदा आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुण्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रियसीची हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. मी ही आत्महत्या करतो असे चिठ्ठी लिहून प्रियकर फरार झालाय. ही घटना पुण्यातील नरे परिसरात घडली आहे. हत्या करण्यात आलेल्या मुलीचं नाव सोनाली आनंदराव भिंगारदिवे असं आहे. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला शिकणारी सोनाली मागील 4 दिवसांपासून बेपत्ता होती. सोनाली बेपत्ता असल्याची तक्रार पालकांनी पोलिसांकडे केली होती. सोनाली आणि सोमेश घोडके यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं. दोघेही मूळचे साताऱ्यामधील आहेत. नरेमधील झील कॉलेजच्या जवळ सोमेशने भाड्याने खोली घेतली होती. दोघेही एकत्र राहत होते. सोमेशला सोनालीची इतर मुलाशी संबंध असल्याचा संशय आला आणि या चारित्र्याच्या संशयावरून सोमेशने सोनालीचा गळा आवळून खून केलाय. अधिक तपास पोलीस करत आहेत. आंबेगाव तालुक्यातील चास गावातील गणेशवाडी येथील हुतात्मा बाबूगेनू जलाशयाचा डिंबे धरण कालव्याला 30 मीटर अंतरावर 3 ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाल्याने शाळा तसेच गणेशवाडी परिसराला कालवा फुटीचा धोका निर्माण झाला आहे. कुकडी पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे मागील महिन्याभरात 4 वेळा कालवा फुटीच्या घटना घडल्या असून त्यांच्या हलगर्जीपणामुळे जुन्नर, पारणे, शिरूर, श्रीगोंदा या तालुक्यातील शेतकऱ्यांचे कालवा वारंवार बंद होण्यामुळे मोठं नुकसान होणार आहे. 2 दिवसांपूर्वीच परिसरातील शेतमळ्यातील कालव्यातनं गळती सुरू झाली होती. त्या ठिकाणी पाटबंधारे खात्याने दुरुस्ती करून डाव्या कालव्याला पाणी सोडलं होतं. आज पहाटेपासून गणेशवाडी येथील डोंगरालगत असणाऱ्या कालव्याला 3 ठिकाणी गळती सुरू झाल्याने ग्रामस्थांनी कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगावचे कार्यकारी अभियंता KR कानडे यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली आहे. कानडे यांनी तात्काळ भेट देऊन डाव्या कालव्याचं पाणी बंद करण्याचे आदेश देऊन तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुलवामा हल्ल्याचा जर बदला घ्यायचा असेल तर राजकीय एकीही तितकीच महत्त्वाची आहे. तसेच पाकिस्तानी कलाकार यांच्याबाबत जी कठोर भूमिका भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी घेतली आहे ती योग्यच असल्याचं मत चित्रगंधा यांनी व्यक्त केलं आहे. पाकिस्तानी कलाकार यांच्याबाबत जी कठोर भूमिका भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी घेतली आहे त्याला माझा पाठिंबा आहे असं मत अभिनेत्री चित्रगंधा सिंह हिने व्यक्त केलं आहे. पुण्यातील बाणेर येथील मॉक्स ब्ल्यूज या रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी आली होती. त्यावेळी तिने पत्रकारांशी संवाद साधला आहे. कळंब ते एकलरे या पुणे नाशिक महामार्गावर 200 मीटर अंतरादरम्यान 2 अपघातात एकसारखे दिसणारे अवजड वाहतूक करणारे कंटेनर अपघातग्रस्त झाले आहेत. राजगुरुनगर ते सिन्नर या पुणे नाशिक रस्त्याचं अपूर्ण कामामुळे एकलहरे कळंब परिसरात वारंवार अपघात होत असतात. वाढलेली वाहनांची संख्या आणि त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूने असणारी वाहतूक, ब्रिटिशकालीन बारीक पूल यामुळे हे अपघात होत असतात. या अपघातामध्ये MH 46 H 3350 आणि MH 46 AR
7580 ही दोन्ही वाहने गुजरातमधून अवजड यंत्रसामुग्री घेऊन पुणे या ठिकाणी चालली होती. 200 मीटर अंतराच्या फरकाने दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला पडली असून दोन्ही वाहनांवर एकसारखीच यंत्रसामुग्री आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. भीमा कोरेगाव दंगली दरम्यान दलितांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घ्यावेत. भीमा कोरेगाव अत्याचार विरोधी कृती समितीची मागणी. विश्रांतवाडी पोलिसांनी वाढदिवसाचा केक तलवारीने कापणाऱ्या दोन भाईंना घेतलं ताब्यात. संभाजी ब्रिगेड लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढणार स्वबळावर. आणि कर्णमधील विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची समाज कल्याण आयुक्तांसोबत बैठक. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. We'll be right back.